खेम तालुका करमाळा येथील विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. मंदिराचे पुजारी पिंकू गुरव व दिव्या गुरव यांनी मंदिरात आकर्षक अशी फुलांनी सजावट केली होती व पांडुरंगाच्या मूर्तीस हातग्याच्या पांढऱ्या फुलांचा हार घातला होता. मूर्ती आकर्षक अशी दिसत होती व मंदिरात दिव्या गुरव हिने सुंदर अशी पांडुरंगाची रांगोळी काढली होती. ही रांगोळी भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. पहाटे 5 वाजता महिला मंडळांनी काकडा म्हटले व रामफेरीमधील रामभक्तांनी गवळण भजन म्हटले. संपूर्ण मंदिर विठ्ठल नामाने दुमदुमून गेले होते. या रामफेरीमध्ये बहिरू शिंदे, दादासाहेब गोडसे, किरण तळेकर, अण्णा मोरे, माऊली तळेकर, अनिल तळेकर, नंदू डावरे, दत्ता देवकर, दत्ता पाटील, गणेश शेट्टी, नवनाथ दगडफोडे, हरी बिचितकर, संजय नागने, विष्णू अवघोडे, अक्षय भोसले, ज्ञानेश्वर पळसे, यश धर्मराज, दत्ता पळसकर, केदार पळसकर, श्रीराम पळसे, राम गलांडे, राजेंद्र गायकवाड साखरे, शिवाजी जाधव, हरी वाघे इत्यादी रामभक्त सहभागी झाले होते. सायंकाळी ठीक 9 वाजता हबप वाघमोडेसर यांचे कीर्तन झाले. त्यानंतर आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले होते. या सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित झाले होते.